बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाचा महाअंतिम सोहळ्याला अवघे 3 दिवस बाकी राहिले आहेत. 6 ऑक्टोबरला यंदाचा पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. अभिजित सावंत, निखित आंबोळी, सूरज चव्हाण, अंकिता वालावालकर, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर आणि वर्षा उसगावकर यांच्यामधील एक जण बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाचा विजेता होणार आहे. या अंतिम आठवड्यात मिडवीक एव्हिक्शन पार पडणार आहे, त्यामुळे या 7 सदस्यांपैकी कोणाची अंतिम फेरीत जाण्याची संधी उगते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला सदस्यांचे नातेवाईक, चाहते सोशल मीडियावर भरभरून मत देण्यासाठी प्रेक्षकांना आवाहन करत आहेत. अभिजित सावंतच्या आईची आणि सासूबाईची एक व्हिडिओ व्हायरल झाली आहे. अभिजित सावंतच्या सोशल मीडियावर त्याच्या आईचा आणि सासूचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सुरुवातीला अभिजितची आई म्हणते की माझा मुलगा जसा माझा आहे तसाच तो महाराष्ट्राचा पण आहे. इंडियन आयडलच्या वेळी महाराष्ट्राने जसं त्याला भरभरून प्रेम दिलं, त्याला आपुलकी दिली आणि त्याला जिंकून आणलं, त्याच प्रेमाने तो आता बिग बॉस मराठीमध्ये आहे. त्यामुळे तुमचा मुलगा समजून त्याला मत करून जिंकून आणा. पुढे अभिजितच्या सासूबाई म्हणाल्या की एवढे 20 वर्ष तुम्ही जे अभिजितला प्रेम दिलंय ते आताही द्या. आम्ही जसं मत करतोय तसं तुम्ही देखील करा. आमच्या अभिजितला मत करा असं आवाहन अभिजितच्या आईने आणि सासूबाईने प्रेक्षकांना दिलं आहे. आई आणि सासूबाईचा व्हिडिओ शेअर करत अभिजित सावंत लिहिलं आहे की माझ्या दोन्ही आईंना धन्यवाद. देवाने मला इतक्या प्रेम आणि पाठिंबा देणाऱ्या आई दिल्या. तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या बरोबर असू दे. या दरम्यान अभिजितच्या आईच्या आणि सासूच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. खरंच आई, तुम्ही खूप छान संस्कार केले आहेत. हो, आम्ही अभिजितला नक्कीच मत करू. अभिजित खूप छान खेळतोय. माझ्या संपूर्ण कुटुंबाचं मत अभिजितलाच आहे. खरंच अभिजित जिंकायला पाहिजे. सूरज चव्हाणने पूर्ण पर्व झापूक झुपूक करून काढला आहे. त्याला विजेता करतील असं वाटतंय, पण आमच्यासाठी अभिजितच विजेता आहे. अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या उमटल्या आहेत. तर तुम्हाला काय वाटतं, बिग बॉस मराठी 5चा विजेता कोण होणार हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा. व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.